सकाळचे 12 वाजले तर आपल्यापुढे ही लाल परी चाललेली आहे. ती आंबेत ब्रिजचं अजून काम चालूच आहे आणि हा भरायची वाटी आहे. वेळ लागणार आहे. ते दूध बघा, दूध दूध वरती आलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत मुंबईच्या प्रवासाला, म्हणजेच परतीच्या प्रवासाला. तर आपली फॅमिली कालच गेलेली आहे मुंबईमध्ये. तर आपण येताना ॲक्टिवा आणली होती, तर आपल्याला परत घेऊन जायची आहे. आणि बघा, पाऊस पण आज येऊन जाऊन आहे मित्रांनो. सकाळीच निघत होतं तर बोललो पाऊस कमी होतं का बघत होतं, तर आता थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि सकाळचे आता 11 वाजायला आलेले आहेत. तर आज आपला हा व्हिडिओ मुंबई प्रवासाचा असणार आहे. तर चला, आई तिकडे जेवण बनवते, जेवतो आणि मग निघतो. सकाळचे 12 वाजायला आलेले आहेत आणि आजी इकडे भागते भाकऱ्या. आईने आहेत ना आमच्या दोघांपुरत्या, दोन भाकऱ्या भाजल्या नाहीत गरमागरम. अंड्याची पोळी बनवलेली आहे, पापड आहे, तरी मसूरची डाळ केलेली आहे आईने, आणि गरमागरम भाकरी. तर चला, आईसोबत आज जेवतोय आणि निघतोय मुंबईला. या जेवायला, या जेवाय, जेवण करून घे आपण. आईने आहे ना चहा पत्ती दिली आहे ह्याच्यामध्ये अजून. आणि आई हे काय दिले? तर आई भेंडे दिलेत आणि कारले आहेत. चला हे पण टाकूया आपण बॅगमध्ये. जाताना सौका जा, गाडी धावू नको, व्यवस्थित घर पोच. हो हो, आरामच जाईल, पाऊस पण आहे. चल मग, टाटा बाय. तर चला मंडळी, पाऊस काय जात नाही आहे, सकाळी तर भरपूर होता, तर बघूया पुढे आहे की नाही कसं ते. तू येऊ नको मग पावसातून तिकडे, जातो पालमीड आहे तिकडेच. चल मग, संध्याकाळी पोचल्यावर करतो फोन. चल बाय. गावाला आल्यावरती वाटतं की मुंबईला जाऊच नाही, तर काय करणार, कामधंदा आपला मुंबईलाच आहे, त्यामुळे आपल्याला मुंबईला रिटर्न जावं लागतं. गाडी आहे आपली इकडेच. तर चला निघूया आपण आपल्या आता गावामधून. चाललेले आहे ती आपल्याकडची दुपारची 1:30 गाडी. तर आता एस वाकान कसे फिरते ते तुम्हाला दाखवतो. एस वाकनामध्ये एसटी आलेली आहे. लोकांमध्ये आहे ना एसटी नेहमी अटकतेच, मोठा टर्न आहे त्यामुळे मारता येत नाही. तर चला, एसटी राहिली पाठी मागे आणि आपण जाऊया आता आपल्या प्रवासाला पुढे. अरे बाबा 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 बाबा, यांची बघा बोंबी चालल्या रस्त्यावर. मला जाऊ दे रे बाबा.
पोचलो आहोत देवारे बाजारपेठमध्ये। आपल्याला पहिल्यांदा हे आपली मोठी बाजारपेठ देवारे लागते। चला मुंबई आहोत मंडनगड मध्ये। लेफ्ट साइडला राहिला आपला मंडनगड डेपो, आपल्याला राइट टर्न मारून जायचं आहे। तर हा समोर इकडे गेला आहे पाट रोड, इथून सुद्धा जाऊ शकता तुम्ही। तर आपण इकडून चाललोय राइट साइडने। तर आपण मुंबईमध्ये जाताना सेनाळे शिरगाव साईडने आलोय, आणि जेव्हा मुंबईवरून आपण आलो ना तेव्हा आपण पाटरोडमधून गेलो होतो। तर मंडळी आपण पोहोचलेलो आहोत आंबे जेटीमध्ये। अजून इकडे जेटी अजून भरायची बाकी आहे, वेळ लागणार आहे कारण इथे अजून भरपूर गाड्या बसतील। आपण आले आले आपल्याला जेटी भेटलेली आहे, त्या बाजूला एक दुसरी जेटी आहे। तर आज ही एकच चालू आहे। हा आपल्या सावित्री नदीचा आपण थोडासा व्ह्यू बघूया। आणि पाऊस आज भरपूरच आहे, इथे पण पाऊस आपल्याला भेटलेलाच आहे आणि वातावरण एकदम भारी आहे। आणि ह्या साईडला आपल्याला दिसतोय ते रखडलेलं आपल्या आंबेज ब्रिजचं काम, ते बघा समोर प्लेयर दिसतं, प्लेयरचं काम चालू आहे, बघूया कधी होतंय। आपण तर नेहमी आपल्या व्हिडिओमधून अपडेट देत असतो, पण गणपती बाप्पा मोरया लवकरच आंबेज ब्रिजचं काम होऊ दे। तर आपण निघालो आता मुंबईमध्ये, आपल्याला अजून वेळ लागणार आहे इथे। आणि आपले इथे सबस्क्राईबसुद्धा भेटलेले आहेत, आपल्या व्हिडिओ बघत असतात नेहमी। नाव काय बोललं तुमचं? महबूब कडवे, तुतरोली तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी। अच्छा, तर ते आता इथे भेटले, ते पण व्हिडिओ करत होते आता इथे। थँक्यू, यांना मी सुद्धा बोलत होतो आणि यांचे व्हिडिओ खूप चांगल्या व्हायरल झालेले आहेत। यांना मी सर्व मित्रांना सांगतो, यांना सबस्क्राईब करा, यांच्या मी चांगली करत आहेत। चालूच आहे आणि हा मधल्या प्लेयरचं आता काम चालू केलेलं आहे। आपण आपल्या व्हिडिओमधून नेहमी अपडेट देत असतो आंबेज ब्रिजची, तरी अजूनपर्यंत तरी काही काम झालेलं नाही आहे। पहिला बाईक जाण्यासाठी चालू होता, आता बंदच केलेलं आहे पूर्ण। गोरेगावमध्ये, पण गोरेगाव हा तर गोरेगावासमोर राहिला, तर आपण हा लेफ्ट टर्न मारून जातोय डायरेक्ट माणगावमध्ये बाहेर पडायला। आपण मुंबईवरून आलो त्याच रस्त्याने चाललो रिटर्न, आणि ह्या रस्त्याने जर आलात तर सांभाळून या, गतिरोधक जास्त आहेत। चला आता आपण डायरेक्ट माणगावमध्ये बाहेर पडू।
चला आपण माणगाव मध्ये पोहोचलो आहोत आणि गोवा हायवेला सुद्धा लागलेलो आहोत। माणगावची बाजारपेठ तर माणगाव नंतर बोललो जेवढं अंतर आपल्याला कवर करता येईल तेवढं करून घेऊया आणि पुढे जाऊनच तुम्हाला भेटूया। तर आपण वडकलच्या अगोदर पोहोचलोय आणि बोललो थांबलोय इथे तर बोललो चहा पिऊन घेऊया मस्त गरमागरम द्या चहा बोललो एकच आहे दूध बघा दूध दूध वरती आलं काकांचं दूध वरती आलं कॉफी भेटेल काय मग कॉफी बनवाय तर चला काका आपल्याला कॉफी बनवून देत आहेत। आपण मधीच एका टपरीवरती थांबलोय तर काका आपल्याला कॉफी बनवून देत आहेत पिऊया आणि मग नंतर पुढे जाऊया। चला गरमागरम कॉफी पिऊया आणि पुढे निघूया आपण। नवी मुंबईमध्ये फायनली आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहोत आणि रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय।